जे काही हवंय ते झी फाय ऍप वर पहा. झी फाय ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. जेव्हापासून हे त्या गेट टुगेदर वर आले ना तेव्हापासून सतत सतत फोन वर असतात. फोन वरती बोलताना हळू आवाजात बोलतात, फोन वरती बोलताना हसत असतात. ठीक आहे, वेडी आहे का? मला कळत नाही का? भूक भागवण्यापुरते दोन घास पोटात ढकलते मी, पण माझी इच्छाच होत नाहीये. काहीतरीच काय वहिनी पाहुणे आले. लवकर बघ, लवकर बघ. बाबा तुम्ही No, I just don't want to listen to any damn stuff. Out of my office right now. Listen, 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 listen. Okay, here. मला काय ऐकूनच घ्यायचं नाही. नाही, माझ्या मी काय बोलतोय ते फक्त ऐकून घे. रेवती, मला जे सांगायचं आहे ते ऐकून घे. तुला ती आयडिया जर का नाही आवडली तर मग माझ्याकडून कॉफीची ट्रीट तुला, पण जर आयडिया आवडली तर कॉफीची ट्रीट तुझ्याकडून मला. ती आपण योग्य वेळी साधली पाहिजे. ती योग्य वेळ कधी येणार आहे ना? नाही आता बघू. काय तेच ज्यात हा जीव अडकलाय. रिपोर्ट. काहीही म्हणजे काय माझ्या लक्षात नाही आलं काय म्हणायचं तुला ते. अहो बाबा, म्हणजे इन जनरल हे तुमचं गेटअप वगैरे हे काय आणि कशासाठी? गेटअप गेटअप वगैरे नाही रे काही. दिस इज माय वे ऑफ लाईफ बडे, वे ऑफ लाईफ. काय फोन आहे तुमचा? दोन तीन फोटो काढा. काय कॅमेरा आहे? आहा, मी सर एक्सपेरिमेंट करतो मोड्स बरोबर. रेवतीचा फोन आहे. काय सर? नाही, मी उचलणारच नाहीये. तू उठ आणि घे. ओके, चल उठ आता, नाही तो ऑफिसला जायला उशीर होईल. उठ ना, रेवतीचा फोन आलाय. उठ रेवत, मी उचलते तिचा फोन. हा, तू उठ आता. हे घे. हॅलो, हॅलो. हे वेडी आहेस का तू? डायरेक्ट काय कानाला? मी झोपेत होतो ना. काय करणार, तू उठतच नव्हतास. किती हाका मारले मी तुला. एंगेज लागतोय. अरे परत ट्राय करून बघ, मे बी काहीतरी इम्पॉर्टंट असेल बघ.
वैदेही, तू सकाळी एवढी सुंदर दिसतेस ना की आता मला तुझ्यावर एक छान कविता सुचे ना. पण आता कविता वगैरे काही नको, कारण मला आजच्या पार्टीची तयारी करायची. इनफॅक्ट तू सुद्धा पटकन रेडी हो आणि खाली येत चल, खूप तयारी करायची आपल्याला. वैदेही बघा काय बोलतेस, लक्षात ठेव कवितेला नाही म्हणतेस, ह्या पुढे कधीच ऐकवणार नाही कविता. अरे असं का बोलतोयस तू, समजून घे ना, मला तयारी करायची. तू समजून घे ना यार, ऐकायचे ना कविता. पण प्रॉब्लेम काय माहितीये का, तू एवढ्या लांब बसलीस ना तर मला काहीच सुचणार नाही. आता शी काही नाही सुचणार. आता आहे ना पुरेशी जवळ, ऐकू मग कविता. वैदेही तू जर का एवढ्या जवळ असशील ना तर मी कविता काय स्वतःला सुद्धा विसरू. मला ना सेकंड लास्ट कॉस्ट्युम जास्त इंटरेस्टिंग वाटतं, व्हॉट डू यू थिंक? या हो मानस, मगाशी तुला काय झालं होतं? फ्री गेस्ट आले, हा अजून कसा पोहोचला नाही? त्या रेवतीने सोडलं नसणार त्या. मला सगळ्याच्या मुळाशी जायचंय आणि जे सत्य आहे ना ते लोकांसमोर आणायचंय, पण या सगळ्यासाठी मला तुमची मदत हवी. तू इथे कसं? गावातल्या बाया बापड्यांवर अन्याय झाला ना की माझं काळीच तुटतं रे, सहनच होत नाही. म्हणून रमाला मदत करायला, तिला काम द्यायला चाललोय. मी असं ऐकलंय की तू घरच्यांचे फोन घेत नाहीस म्हणून. तू घरी फोन करणं महत्वाचं, वाट बघत असतील तुझ्या घरचे. हो मी करते ना नंतर. नंतर कशाला? तुझ्या घरच्यांना असं वाट बघत ठेवणं बरं दिसतं का मला? घे बघू, कर फोन. अशी कशी गायब होती तिशवी आता? ते काय नाही, बायकोच माज उतरवायचा असेल तर आपल्याला तिशवी आता कुठे आहे ते कळलंच पाहिजे. अभि, मी आता तुझ्या आयुष्यातून कायमची निघून जाते आणि हो, यापुढे मी कायम पॉझिटिव्ह आयुष्यात जगणार आहे, अगदी तुझ्या मीनाक्षीनं सांगितल्याप्रमाणे. त्याला फोटोज पाठवण्याची तर प्लीज असं करू नकोस, मी करायला सुरुवात केली पण हे बघ. मधुरा तुझी वेळ संपली आहे. हॅलो 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 ताई ताई ताई, मी मधुरा बोलते. मधुरा काय झालं, इतकी काय इमर्जन्सी की तू इथे ऑफिसच्या नंबरवर कॉल केलास? अगं माझ्याकडे ऑप्शन नव्हता, मला करावा लागला. जर मी आता फोन नसता केला ना तर तू हा फोन कधी उचलूच शकली नसतीस. म्हणजे? आई म्हणजे आपण अडकलोय. मावशी, ही माणसं गार्गीच्या आयुष्यात मी येऊ देणार नाही, आणि समजा आलीच तर मी गार्गी आणि मृत्युंजय बंगल्याच्या मध्ये भिंतीसारखा उभा राहील. अवनी,